निसर्ग पूजा हा भारतीय संस्कृती व परंपरांचा भक्कम असा पाया आहे। मग तो दिवाळी सारखा मोठा सण असो किंवा इतर कोणताही छोटा सण, पांडव पंचमी ही एक परंपरा म्हणून आजही देशाच्या कानाकोपऱ्यात साजरी केली जाते। दिवाळीच्या पाचव्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या पंचमीला असते ती पांडव पंचमी। महर्षी व्यास विरचित महाभारतानुसार याच दिवशी कुरुक्षेत्रात पांडवांनी कौरवांना हरवून युद्धात विजय मिळवला होता। या दिवसाचं प्रतीक म्हणून ही पंचमी साजरी केली जाते। वडिलांचे छत्र नाही, पुरेसे पाठबळ नाही, युद्धासाठी लागणारा पैसा देखील नाही, अशा परिस्थितीत कठोर मेहनत आणि सद्गुणांच्या बळावर पांडवांनी खांडव प्रस्थाचे राज्य उभे केले, आपल्यातील एकजूट कायम ठेवली, आपल्यावरील झालेल्या अन्यायाचे निराकरण केले आणि अल्पसंख्या बळ असून देखील श्रीकृष्णाच्या मदतीने बलाढ्य कौरव सेनेचा पराभव करून आपल्यासमोर एक आदर्श निर्माण केला। हे पांडवांसारखे गुण आपल्यात यावेत, शौर्यता, वीरता, कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानण्याची वृत्ती अंगी यावी, यासाठी गोमय म्हणजे गायीचे शेण यापासून पांडव सिद्ध करण्याची परंपरा आहे। ग्रामीण जीवनात व शेतकरी घरांमधून या परंपरेला एक महत्वाचं स्थान आहे। पाच पांडव, द्रौपदी, गौळणी आणि योगेश्वर कृष्ण अशी रचना केली जाते। पांडवांच्या आयुष्यातील काही प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न देखील असतो। भीम आणि दुर्योधन यांचे मुष्टीयुद्ध, अन्न शिजवणारी द्रौपदी, गोवर्धन पर्वत म्हणजे मोठा डोंगर अशा रचना केल्या जातात। शेतकरी घरांमधून पांडव पंचमीला हे गोमयाचे म्हणजे गायीच्या शेणाचे पांडव घालण्याची पद्धत आहे। या बिजूमावची मेटकरी या गेली 25 वर्ष ते पांडव घालण्यासाठी आमच्या घरी येतात। त्यांच्या सासूबाईंनी त्यांना शिकवलं ही परंपरा नेमकी का आणि कशासाठी केली जाते। तसंच माझ्या सासूबाईंच्याकडनं मी शिकले ही करण्यासाठी म्हणून पुढच्या जनरेशन्सपर्यंत ही माहिती किमान पोचावी म्हणून आमचा हा प्रयत्न असतो। आणि प्रयत्न असाच राहील की पुढच्या देखील जनरेशन्सनी या ज्या काही परंपरा आहेत त्या पाळण्याचा प्रयत्न करावा। पांडवपंचमीच्या या मांडणीमध्ये साधारणपणे पांडव आणि ते जगत असलेलं तेव्हाचं जीवन असं मांडून दाखवण्याचा प्रयत्न असतो। विजुमाशीकडनं समजून घेऊया आपण की नेमकं याच्यामध्ये मांडणीमध्ये आहे तरी काय। विजुमाशी सांगता काय काय आहे? सांगतो हे पांडव, त्यांची बाळ ही द्रौपदी आहे, हे पाच पांडव आहे त्यांची बाळ, ती त्यांची आई आहे कुंती, कुंती आणि ही मध्ये मध्ये जी आहे ही पांडवांची पाच मुलं आहेत म्हणजे पांडवांची बाळ ही बळणारी, ही काढणारी, पाक करणारी, भाकरी करणारी, तुळशील पाणी घालत्या, भावाला बहीण ओवळत्या, ही माळीन, ही बाळाची आई, डोंगूर दुसरा फेरा, तिसरा फेरा, हे चौथा फेरा, हा सगळ्यात मोठा गोवर्धन पर्वत म्हणून केला जातो। आणि इथे दिसती आहे ही कृष्ण आणि सुदाम्याची भेट आहे। इथे शंकराची पूजा करणाऱ्या स्त्री आपल्याला बघायला मिळतात। ही बलिराम, बळीराम म्हणजे बलराम ज्याला म्हणलं जातं, शेतकऱ्यांचा देव म्हणून जो प्रसिद्ध आहे, कृष्णाचा मोठा भाऊ, त्याची मालिश चालू आहे असं दाखवलं जातं। कारण तो अतिशय ताकदवान असा होता आणि कुस्तीचा त्याला प्रचंड शौक होता, त्याच्यासाठी त्याची मालिश चालू आहे असं आपल्याला दाखवलं जातं। अशा पद्धतीने जवळपास एक गाव वसवल्यासारखं केलं जातं आणि नंतर ही जी मांडणी आपण केली आहे त्याची एक छोटेखानी पूजा असते। लक्ष्मण कोणाचा, श्रीरामांचा, दिन दिन दिवाळी